मी अरविंद पाटील आज आपल्याला एका खा म्हणजे खूप चांगल्या विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा करायची आहे आज आपण दुग्धव्यवसायाबद्दल पहिला थोडीशी आपण चर्चा करूया आणि मग एका शेतकऱ्याची किंवा एका तरुणाची यशोगाता मी या ठिकाणी तुमच्यासमोर मानणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बना म्हणजे बघावा अशी एक माझी मनापासून एक विनंती आहे कारण ह्या गोठ्याची आणि ह्या तरुणाचा तरुणाची जी काही यशोगाथा आहे की कमीत कमी पाच ते सहा भागामध्ये या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न करणार आहे खूप चांगला हा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की आपण आता कुठल्या विषयाला चर्चा करायची आहे तर एका चांगल्या पदवीधर तरुणाची एक, एक यशोगाथा आणि त्यांना केलेला हा दुधाचा व्यवसाय किंवा जो काय गोठा व्यवस्थापन हा विषय किंवा एखादी गोठा जो उभा केलेला आहे तर त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी थोडंसं चर्चा करायची आहे दुग्ध व्यवसाय म्हटलं की लहानांच्यापासून अगदी वयस्कर माणसांच्या इथंपर्यंत अगदी आव आवडीचा विषय अगदी शेणघाण काढण्यापासून ते जनावराला चारा टाकण्यापर्यंत आणि चारा टाकण्यापासून ते डेअरीला दूध घालण्यापर्यंत हे सगळंच वर्षानुवर्षाने पारंपरिक पद्धतीच्या ह्या व्यवसायामध्ये आम्ही सगळे बघत आलो पण एकंदरीत जुन्या लोकांना आपलं आपल्याला काय नावं नाही ठेवता येत किंवा जुन्या लोकांनी जो हा व्यवसाय केला त्यांना आपण नावं ठेवताही येणार नाही किंवा त्यांना आपण काय वाईट बोलता येणार नाही कारण काय त्या माणसाने खूप चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय टिकवला फक्त हिशोब नाही केला हा त्याच्याचा एक वीक ना, का पॉईंट होता आणि ठराविक काय झाले लोक डेअरीला दूध विकत बसले आणि त्याच्यामुळं खूप मोठा लॉस या ठिकाणी त्यांना राहिला कारण गवळी पद्धत ही त्या काळामध्ये होती पण गवळीच मोठा झाला सर्वसामान्य माणूस मोठा झाला नाही म्हणजे मार्केटिंग नावाचं या ठिकाणी काय डोक्यात त्यांनी कोणी जुन्या लोकांनी घेतलंच नाही पण आज थोडंसं एक विचार करूया की आपण सातारा ह्या जिल्ह्यामध्ये कराडच्या आणि साताऱ्याच्या मध्येच उमरज आणि उमरजच्या फाट्यावरनं आज या ठिकाणी वडगाव या गावात आलेला आहे तर त्या शेतकऱ्याचं नाव आहे दीपक कनसे तो एक चांगला पदवीधर आहे बी एस ॲग्री झालेला आहे त्याचे वडील बाहेरच्या देशामध्ये जॉबसाठी होते आणि नोकरी करायची नाही अशी त्याची मनामध्ये इच्छा होते आणि शेती आणि शेती पूरक व्यवसायामध्ये मी इथंच मा भारतामध्ये राहूनच मी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मी या ठिकाणी काम करणार हा एक विषय त्याच्या मनामध्ये होता त्याचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर वडिलांच्या त्याची चर्चा झाल्यानंतर त्याने एक निर्णय घेतला की आपण डेअरी ह्या विषयावरती यायचं आणि डेअरी बिझनेस करत असताना पहिल्यांदा त्यानं माझ्याकडे येऊन ट्रेनिंग घेतलं मला वाटतं एक वर्षाच्या दरम्यान मागच्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारीच्या दरम्यान काहीतरी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार वीस ह्या कालावधीमध्ये प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याची प्रश्न विचारायची त्याची एक क्षमता किंवा त्याचं वक्तृत्व किंवा त्याचं एक नॉलेज किंवा त्याच्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे ती मला थोडीशी दिसून आली आणि तो विद्यार्थी ट्रेनिंग घेऊन गेल्यानंतर दोन महिन्यामध्ये पुन्हा भेटायला आला तिची धडपड मला जाणवत होते कारण दीड दीडशे किलोमीटरवरती येणं आणि मला भेटणं हे तिची तळमळ मला जाणवत होते मी त्याला थोडंसं मार्गदर्शन केलं आणि आपण या ठिकाणी जागेची निवड केली आणि त्याचं जवळजवळ नऊ ते दहा एकर क्षेत्र आहे आणि त्या नऊ दहा एकरांमध्ये त्यानं हे सगळं उभं करायचं नियोजन केलेलं होतं आता ही जी जागा बघतात ही जवळजवळ तिची एक एकराचं एक नियोजन आहे असं जवळजवळ लांबीला जवळजवळ शंभर सव्वाशे फूट आणि म्हणजे रुंदीला शंभर ते सव्वाशे फूट आणि लांबीला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे चारशे फूट अशा पद्धतीचं एक एकराच्या वरती, वरती हा प्लॉट आहे आणि एकंदर बघितलं तर ते खंडोबाची म्हणजे पाली मला वाटतं इकडंच देवस्थान आहे ते हा मेन रोड इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता आणि मेन रोडला लागून जवळजवळ दहा फुटावरतीच गोठा आहे तुम्ही जरी मी नंबर नाही देणार कारण मी त्याचं नाव पुन्हा एकदा सांगतो आपल्याला कराडच्या आणि सातार्याच्या मध्ये उमरज आणि उमरज फाटाच्या पुढच्या बाजूला नांदोलीवरनं आप आ, इन सॉरी इंदोली फाट्यावरनं आत यावं लागतं वडगावमध्ये आणि वडगावमध्येच दीपक कनसे हा त्या तरुणाचं नाव आहे आणि तो हा डेअरी बिझनेस त्यांना सुरू केलेला आहे तर आता पहिल्यांदा आपण काय करूया बघूया गेटपासून सुरुवात करूया की तुम्हाला टोटल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण याची मला भाग करावे लागणार आहेत कारण प्रत्येक दहा दहा बारा बारा मिनटाचा तुम्हाला मी भाग या ठिकाणी करून हे करणार आहे तर आपल्याला आता पहिल्यांदा बघायचं हा गेट पूर्ण यांनी जाळी मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता गटार आहे रस्त्याला बाजूनच गटार आणि गटाराच्या आतल्या बाजूला त्यांनी जाळी मारून कुत्रा वगैरे म्हणजे जे काय भटकी जनावर आहेत ते आत येऊ नयेत त्याचा उपद्रव जनावर होऊ देत यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गेट म्हणा किंवा संरक्षण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दुसरा विषय आता आपण आल्यानंतर दुधाची गाडी असू द्या त्यांची वैयक्तिक गाडी असू द्या त्याचबरोबर चाऱ्याचा ट्रक असू द्यात किंवा पशुखाद्याची गाडी असू द्यात हे सगळं यासाठी जवळजवळ वीस फुटाचं हे या ठिकाणी गेट ठेवलेलं आहे एंट्रन्स आता ह्याच्या आत आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं आहे रात्री अपरात्री किंवा भविष्यामध्ये जर गाड्या आल्या तर विनाकारण गोट्याच्या पाठीमा नेण्यापेक्षा आज या ठिकाणी बघता की हे चाऱ्याचं गोडावणं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे हे जवळजवळ नाही म्हटलं तर तीस तीस फूट रुंदीला आणि लांबीला जवळजवळ साठ ते पंचावन्न ते साठ फूट लांबीला आणि उंचीला चौदा फूट म्हणजे एखादा जरी ट्रक जरी आला तरी तो ट्रक काय करायचा की आत डायरेक्ट घातला तरीसुद्धा काही अडचण येणार नाही वर्षभर पुरलं इतकं स्टोरेज आणि पुर म्हणजे वर्षभर पोरले इतका चारा आज या ठिकाणी उभं करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एका मशीला दोन टन चारा लागतो दिवसाला सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो असं सहा किलो गुणिले तीनशे पासष्ट दिवस याचा अर्थ येतो उत्तर की दोन टन तर दोन टन चारा हा प्रति जनावराला लागू देत अशा पद्धतीनं पन्नास मशीचं नियोजन केलेलं आहे आता हे चारा ठेवण्याचं गोडाऊन आपण बघूया मालक स्वतःच उघडायचं उघडून दाखवतील त्यांची दहा मिनटं आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण मुलाखत घेणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही फक्त ही त्याची माहिती होती ती तेवढी पर, पर पोचवली बारा मिनटं ते चौदा मिनटाच्या दरम्यान मी हा व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे जास्तीत जास्त पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर भाग दोन चालू होईल याची जराशी अशी प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे आणि हे जे भाग आहेत ह्या ह्या व्यवसायाची यशोगाथा जी आहे या शे तरुणाची ही शेवटपर्यंत बघायचं आहे तर आपल्याला आता पहिल्यांदा गेट हा विषय आहे गेट बघा आज तुम्ही बघू शकता गेट जर बघितलं तर रुंदीला जवळजवळ तीस पस्तीस फूट रुंद आहे आणि लांबीला जर बघितले तर जवळजवळ ते सत्तर फूट लांबीला आहे आणि उंचीला चौदा फूट आहे आता हे जे गोडाऊन आहे हे पूर्ण चारी बाजूनं संरक्षण ह्याला दिलेलं आहे पाऊस म्हणजे परतीचा मान्सून आला किंवा मान्सून आला तर याच्यामध्ये जनावराला जनावराचा चारा खराब होऊ नये म्हणजे याच्यामध्ये सुक्या चाऱ्याचं स्टोरेज या ठिकाणी जवळजवळ दीडशे टन चारा बसल इतका प्रचंड मोठं हे चांगला पैसे खर्च करून या ठिकाणी हे केलेलं आहे साईडनं चार चार फुटाच्या भिंती बांधलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे चाऱ्याचं गोडाऊन आहे आणि ही भिंतीचं बांधकाम करून त्याला गेलावा खालच्या बाजूला बघितलं तर हे कॉन्क्रीट टाकून म्हणजे आज थोडे पैसे जास्त खर्च केलेत या तरुणानं पण भविष्य याचं खूप चांगलं आहे की आज हा तरुण जवळजवळ दूध आणि दुधाची उपपदार्थ दूध विकणे आणि दुधाची उपपदार्थ कारण हा नॅशनल हायवे येतो धाबे भरपूर आहेत चहाचे टपरे भरपूर आहेत हे सगळं जर बघितलं तर दूध खपतं त्यांचं म्हणजे दूध विकलं जातं त्यामुळं हे नाही हे धाडस केलेलं आहे तर आज हे पहिल्यांदा बघा हे गोडाऊन आहे गोडाऊनची पुन्हा एकदा या ठिकाणी माहिती सांगतो रुंदीला तीस ते पस्तीस फूट आहेत आणि लांबीला जवळजवळ पासष्ट ते सत्तर फूट आहे उंचीला चौदा फूट आहे आणि जरा चार चारी ज्या काही भिंती बांधून घेतलेल्या आहेत आणि वरच्या बाजूचा जो स्पेस आहे जी आयचा पत्रा मारून अशा पद्धतीचं तुम्ही मी म्हणतो तुम्ही याच्यापेक्षा तुम्ही कमी पैसे खर्च करा पण वाळलेल्या चाऱ्याचं चा स्टोरेज हे झालं पाहिजे भविष्यामध्ये मशीचा गोठा करायचा असेल तर तुम्हाला बारा महिने हिरव्या वाळलेल्या चाऱ्यावरसुद्धा हो आपण गोठा हे करू शकतो आता आपण हे झालं चाऱ्याचं नियोजन आता आपण ह्या मालकानं चाऱ्याच्या ह्याला लागूनच की टोटल तो ह्या रस्त्यावरच्या हालचाली लक्षात याव्यात यासाठी इथे या हो एक ऑफिस केलेलं आहे आपण स्वतः बसतील किंवा तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या तरुणांना किंवा त्या पशुपालकांना त्या मालकांना या ठिकाणी ऑफिससुद्धा केलेलं आहे आता हे जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आहे दहा बाय बाराचं हे ऑफिस आहे आणि अगदी लाईटची सोय वगैरे अजून चालू आहे त्याला खिडकी वगैरे बसण्यासाठी खूप चांगली जागा किंवा एखादे तरुण जरी आले ह्या व्यवसायाचं मार्गदर्शन घ्यायला तर त्याला ते देता येईल त्या पद्धतीने ही एक खोली बांधलेली आहे उंचीला ही बारा बाय दहाची आहे उंची जवळजवळ बारा ते तेरा फूट केलेलं आहे त्यामुळं खूप चांगलं सिलिंग मारता येतं किंवा हे करता येतं ही एक बघा त्याला लागूनच केलेलं आहे आणि थोडंसं बघत चला मी तुम्हाला माहिती सांगत येतो <coughs> हे झालं चाऱ्याचं हे झालं ऑफिस आता ह्याला लागूनच या ठिकाणी तुम्ही बघू शकता चला मंडळी इथं <coughs> या ठिकाणी तुम्ही जे बघता आता इथंच सगळं साहित्य ठेवलेलं आहे पण मी माहिती देणं मी आता योगायोगानं त्याच्या गोठ्यावरती मशी आता मशीनाला गेलो होतो म्हणून आलो आता हे बारा बाय चौदाचं हे प्रोसेसिंगचं युनिट आहे म्हणजे एका वर्षामध्ये तो शेत तो तरुण तीस मशीनचं दूध म्हणजे जवळजवळ दीडशे सकाळी दीडशे आणि संध्या दीडशे तीनशे लिटर दुधावर एवढ्या जाग्यावर प्रोसेस होते एक खवा मशीन क्रीम सेपरेटर पनीर मोल्ड आणि हे सगळे एखादा फ्रीज ह्या ठिकाणी बसून ठेवून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रोसेस करता यावं ह्यासाठी हे प्रोसेसिंगचं युनिट या ठिकाणी चौदा बाय बाराचं ही रूम आहे हे बघू शकता अतिशय सुंदर यानं दुधाच्या ह्याला पूरक हे सगळं काम केलेलं आहे पलीकडच्या बाजूला थोडंसं आपण चर्चा करूया की ह्या दोन रूम झाल्यानंतर ही तिसरी रूम येते ही पशुखाद्याची की जनावराला आता तुम्ही पलटून इकडच्या आतल्या बाजूला येऊन तुम्ही बाहेरनं बघू शकता की समोरच्या समोर बाजूला तिकडं जरासा दाखवा तिकडच्या बाजूला पशुखाद्य पशुखाद्य घेऊन जाता येतं या ठिकाणी पशुखाद्याचं या ठिकाणी पशुखाद्याचं एक गोडाऊन या ठिकाणी केलेलं आहे समोरच्या बाजूला जनावर त्यांना चारा घालता येईल सॉरी पशुखाद्य घालता येईल त्यामुळे हे स्टोरेज जवळजवळ शंभर ते दीडशे पोथी बसतील अशा पद्धतीचं एक एक नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर ह्याला लागूनच त्या शेतकऱ्यानं किंवा त्या पशुपालकांना या ठिकाणी इथं थोडंसं बघत राहतो थो मी इथं भैयाची खोली ही बारा बाय बाराची रूम केलेली आहे त्यांना इथं राहता यावं त्यांना इथं जेवण करता यावं अशा पद्धतीचं त्यांना नियोजन केलेलं आहे खूप सुंदर नियोजन केलेलं आहे चारा करणारा एखादा मजूर जरी ठेवला तर त्यालासुद्धा या ठिकाणी इकडं एक रूम ठेवलेलं आहे रूमचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी दहा बाय बाराची ही पण रूम आहे याचं पण काम चालू आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही इथून जर बघितलं तर हा आता शेवटचं मी तुम्हाला सांगतो की बाबा हा एक संडास बाथरूमचं नियोजन केलंय त्या सगळ्या कामगारांना स्टाफ ना वगैरे आणि तुम्हाला थोडंसं परत मी रिव्ह्यू येतो की आता आपण काय काय बघितलं ह्या बाथरूमपासून ते जवळजवळ गोठा आणि सॉरी भय्याच्या खोल्या ते जवळजवळ सांगायचं झालं तर चाऱ्याच्या नियोजनापर्यंत टोटल हे असं स्ट्रक्चर त्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे आता हा जो स्पेस आहे जवळजवळ आता हे भयांच्या खोल्या किंवा या सगळ्या इथनं चाऱ्यापासून ते गोट्यापर्यंत हे जवळजवळ नाही म्हटलं तर चाळीस पन्नास फूट हिने स्पेस ठेवलेला आहे कारण इथं सगळं म्हणजे जनावरं असेल मालक असतील कोणतं बघायला आले तर त्यांना पार्किंगची सोय वगैरे असे होईल ह्या पद्धतीनं ते केलेलं आहे तर मंडळी आता काय करूया एक एक भाग तुम्ही बघत चला दर दोन दिवसाला मी भाग दाखवणार आहे तर आपण आता पुढच्या भागामध्ये भेटूया च त्यानं पाण्याचं नियोजन काय केलं आणि एकंदरीत गोठा काय तुमचीसुद्धा उत्सुकता या ठिकाणी वाढत राहील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा चालेल मंडळी धन्यवाद पुढच्या भागामध्ये भेटूया आपल्या शेतीसोबतच कमीत कमी खर्चात तसंच कमीत कमी कष्टात पशुपालन आणि तंत्रशुद्ध दूध उत्पादन व्यवसाय करण्यासाठी आम आम्ही आमचे अनुभव आणि मार्गदर्शन आमच्या वायटी पाटील डेअरी फार्म या युट्यूब चॅनलद्वारे प्रसारित करीत आहोत तेव्हा डेअरी उद्योगाच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी येणाऱ्या प्रसारण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग दूध उत्पादन व्यवसाय आनंदाचा आणि भरघोस लाभाचा करूया